अंपायर तो इंसान ही है ना आखिरकार, उनसे भी गलतियां हो सकती है, होती रहती है। मैं ये नहीं कहूंगा कि अंपायर से गलतियां नहीं होती है, लेकिन एक क्रिकेट खिलाड़ी के नाते आपको अंपायर के फैसले की रिस्पेक्ट करते आनी चाहिए। जो भी फैसला अंपायर देते हैं वो आपको मानना भी ज़रूरी है, तभी तो आप सही मायनों में जेंटलमैन कहलाते हो। और ये खेल ही सभ्य गृहस्थ का खेल है, इट्स अ गेम ऑफ जेंटलमैन क्रिकेट। खूप छान उल्लेख केला आपण, आणि मी तर जयग्रत एक सांगतो नेहमी की आयुष्यामध्ये कुठला असा व्यक्ती नसेल की त्याच्याजवळ एकतरी चुकी झाली असेल। माणूस आहे चुकीचा पुतळा म्हणून ओळखल्या जाते। चर्चा सुरू राहणार, आपण वळूया सामन्याकडे, कारण की सामना खूप मोठा आहे। नाणेफेक इथं मात्र जर पहिले आपण जिंकली होती टीम कारिवली या टीमने, आणि प्रथम सांगितलंय स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंभिवली टीमला की तुम्ही या आणि या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करा। गेंदबाज पहला ओवर लेकर तैयार होते हुए मोहित घरत अंडर फ्लडलाइट्स, ये गेंदबाज काफ़ी घातक माने जाते हैं, गेंद को स्विंग कराने की कला है इनके पास। सामने है प्रतीक पाटिल जो बहुत ही अच्छे फॉर्म में नजर आए हैं इस टूर्नामेंट में। मैच की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट और पहली गेंद कमजोर, फुल टॉस स्विंग कर दिया है स्क्वायर लेग की तरफ, फील्डर थोड़े दूर रह गए और बिल्कुल गेंद बाउंड्री लाइन के बाहर, फ्लैट सिक्स। अजय ज्या प्रकारे पहिला गेम पहिल्यात लोअर फुलटॉस चेंडू आणि सहद या चेंडूला स्वीकारलाय आणि काय क्लास फटका पहिला पण स्कोलिकच्या वरतून हा आलाय षटकार, आणि सुरुवात जर तुमची चांगली झाली तर निश्चित शेवटसुद्धा गोड होते, अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण। निराशाजनक सुरुवात ये गेंदबाज मोहित के लिए, ये उम्मीद नहीं रहती है उनसे, बहुत कम बार ऐसा देखने को मिलता है कि लूजनर से शुरुआत करे मोहित घरत, लेकिन यहाँ पर ढीली गेंद कर बैठे और उसका पूरा फायदा उठाया प्रतीक पाटिल ने। वो तो बिल्कुल भी आपको दया और माया दिखाने वाले नहीं है, चाहे पहली गेंद हो या दूसरी हो या अंतिम गेंद। इस बार शॉट बनाने का प्रयास था, फॉलिंग स्वीप लगाना चाहते थे, फाइन लेग की तरफ खेलने का प्रयास था, पहले ही मन बनाकर खेलने की कोशिश, लेकिन अच्छी गेंद बिल्कुल शरीर से जाकर टकराई थी, कोई रन नहीं इस गेंद पर। बहुत जल्दी रिदम में आना बहुत ज़रूरी रहता है इस तरह के फॉर्मेट में, जब चार चार ओवर का मैच रहता है एक एक गेंद महत्वपूर्ण रहती है। मी विनंती करेन कारिवली ग्राम पंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दिनेश मधुकर पाटील साहेबांना की आपण दादा व्यासपीठावर यायचं आहे, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओ एक और बेहतरीन गेंद और बढ़िया विकेट कीपिंग जिसके लिए जाने भी जाते हैं सुजीत नाइक, क्लोज कीपिंग करना मानो उनके भयत का खेल हो, गजब के विकेट कीपर है। लेकिन यहाँ पर गेंदबाज की तारीफ करनी होगी, पहली गेंद कमज़ोर रही थी उस पर छक्का लगाया गया, लेकिन उसके बाद सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी कर रहे ऑफ स्टंप के बाहर इस बार छकाया था प्रतीक पाटिल को। अच्छा बैटल चल रहा है इन दो खिलाड़ियों के बीच में। सज्ज होताना बॉलर मोहित गरत पाहतोय आपण राइट अमर विकेट, पुढचा चेंडू समोर प्रतीक पाटील, खराब चेंडू, योग्य समाचार, नो बॉलचा इशारा, लॉन्ग लेगच्या वरतून आलाय हा उत्तुंग षटकार। खुद के पैर पर कुलाड़ी मारना इसे ही कहते हैं। बल्लेबाज पर कहीं ना कहीं थोड़ा बहुत दबाव बनता नजर आ रहा था क्योंकि दो डॉट गेंदे खेल चुके थे, यहाँ पर गलती हो सकती थी बल्लेबाज से, लेकिन गलती की गेंदबाज ने, फुल टॉस वो भी ओवर वेस्ट आए, बीमर गेंद और उसको डिपॉजिट किया है लॉन्ग लेग की तरफ बहुत ही बढ़िया टाइमिंग के साथ प्रतीक पाटिल ने। ये उनका दूसरा सिक्सर, अगली गेंद फ्री हिट, एक और मौका उनको मिलेगा और हो सकता है कि अगली गेंद पर भी हमें एक बिग हिट देखने को मिले। स्कोर हुआ है 13 रन बगैर नुकसान के, मात्र 3 गेंदों का खेल हुआ है, बढ़िया शुरुआत देते हुए अपनी टीम को प्रतीक पाटिल। मोहित एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, फ्री हिट गेंद लेकर, छोटी गेंद है पुल कर दिया है, एक और हवाई फायर, एक और छक्का। काय क्लास बॅटिंग पाहतोय आपण, आणि निश्चित दोन चेंडूर मात्र बीट झाला होता, त्यानंतर मात्र एक खराब चेंडू हाताळलं आणि तिथून मात्र आत्मविश्वास परत वाढला, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही एक चांगल्या बॉलरला खराब चेंडू टाकता तो बॅटर मात्र त्याचं रूपांतर षटकारमध्ये करतोय, त्याचा परिणाम पाहिला आपण की लागोपाठ दोन चेंडूवर दोन गगनभेदी षटकार। मोहित घरत सज्ज होताना परत पाहतोय आपण, आणि निश्चित ही सरासरी जर कायम राहिली अजय तर मात्र मोठी धावसंख्या उभी करू शकतो इथे, मात्र
स्वर्गीय मधुकर दादा स्मृति टेंभिवली हा संघ और टेंभिवली टीम की अक्सर हमने ये बात की है, चर्चा की है कि प्रतीक पाटिल जब चलते हैं तो ज़्यादातर ये टीम भी चलती है। पहले दो मुकाबलों में प्रतीक का बल्ला बोला है, गेंदबाजी भी अच्छी रही है उनकी, जिस वजह से टीम ने बहुत अच्छा भी किया है और इस मैच में भी गजब की शुरुआत। लेकिन गलतियां कर रहे गेंदबाज, कमज़ोर गेंदों पर ही बड़े शॉट्स खेले गए हैं। जब अच्छी लाइन और लेंथ पर गेंदबाजी हुई है तो बल्लेबाज रन नहीं बना पाए हैं। इस बार छोड़ दिया गेंद को क्योंकि दिशा ही ने अंपायर का वाइट का इशारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन बगैर नुकसान के, बहुत ही धुआंधार शुरुआत, 3 छक्के पहले ही ओवर में आ चुके हैं। अंपायर का अद्भुत इशारा देखने को मिलता है जब भी सुनील मात्रे अंपायर की भूमिका में होते हैं। ड्राइव किया इस बार पुल पर लेकर, कोई खिलाड़ी नहीं है लॉन्ग ऑन पर, खुला क्षेत्र था उसका फायदा उठाया, शानदार चौका। अजय गरत पाहतोय की पहिले षटक प्रगती पथावर आहे आणि धावा जर पहिले आपण इथं मात्र 24 सकाळ जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण, लय भारी बॅटिंग इथं मात्र पाहतोय आपण, जबरदस्त बॅटिंग, पुढचा चेंडू राईट मोर द विकेट, यास पात्रा फटका उंच 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 खाली क्षेत्रामध्ये क्लिअर होईल काय, पण एका टप्प्याने चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, पाहतोय की आपण इशारा काय येईल, हा येतोय चौकार।
कारिवली संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं नाही. मॅच येथून देखील जिंकली जाऊ शकते. चार चेंडूंमध्ये चार षटकारांची आता आवश्यकता आहे. पहिला षटकार तर आलाय, पाच बॉल मध्ये पाच पाहिजे होते. आता चार बॉल्स मध्ये चार षटकार सलग ठोकावे लागणार आहेत. निश्चित हा एक रेकॉर्ड बनेल का या स्पर्धेमध्ये पाहते आपण. आणि ती क्षमता आहे कारिवली टीमच्या बॅटरमधून किती गोळ पाहिलं आपण. पण सर्वात महत्वाचं की जो बॅटर आलाय लवेश नाईककडे ती क्षमता आहे अजय विसरून चालता येणार नाही. एक चांगला बॅटिंग करणारा हा बॅटर पाहतोय आपण. टीमचा कॅप्टन सुद्धा आहे लवेश नाईक. कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन सज्ज होताना आदित्य. गती परिवर्तन पण इथं मात्र पाहिलं की आपण लाईन चुकी जी होती वाईट इशारा होते. डॅशिंग अंपायर पाहतोय आपण भिवून घेतले. डॅशिंग तर आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये ते काय डान्सिंग अंपायर वगैरे बनतात की काय असं वाटायला लागलं. निश्चित शंका निर्माण झाली अजय बरोबर उल्लेख केला आपण तो. कारण की ज्या प्रकारे सतत चौथा दिवस आहे आणि थंडीची रात्र आहे आणि जसे जसे रात्र होईल तसं त्याचं एनर्जी पॉवर वाढते. वाईट डिलिव्हरी आली आहे. चार चेंडूंमध्ये आता 23 धावांची आवश्यकता. चेझिंग कंपल्सरी हा अतिशय महत्वाचा नियम या स्पर्धेचा. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता. आता मात्र पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण. एका चेंडूने मात्र पूर्णपणे पकड मजबूत होताना इथे मात्र टीम पाहतोय आपण. स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंबोली या टीमची बाजू भक्कम आहे. दोन्ही संघांकडून आपण बघायला गेलो तर जी फलंदाजी झाली त्यामध्ये प्रतीक पाटील एका बाजूला दुसऱ्या बाजूला पप्या खारीक दोघांनी खूप दमदार बॅटिंग केली. परंतु पप्या खारीकला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही त्यामुळेच मोठं टार्गेट चेस करताना कुठेतरी आता दमछाक झाली आहे कारिवली संघाची. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे पण बघत राहील मस्तक पे दस्तक. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या वरतून आलाय हा उत्तुंग षटकार. अजूनही प्रयत्न सुरू आहेत फलंदाज लवेशचे. हा त्याचा दुसरा षटकार आपण बघतोय. ओवर पिच बॉल होता आणि काय जबरदस्त तगडा प्रहार केलाय. जेवढी जास्त उंची होती तेवढीच लांबी देखील त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. अजून एक अतिरिक्त चेंडू टाकतोय आणि या टीमची धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र कारिवली टीमची इथे मात्र आघाडीचे पाच बॅटर बाद झाले आणि धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण 51. खूप जास्त मुवमेंट होती चेंडूमध्ये आणि त्यामुळेच पंचांचा हा स्टायलिश आपल्याला इशारा पाहायला मिळालाय. व्हाईटचा दोन चेंडू 16 धावा पाहिजेत यावेळेस. आणखी एक व्हाईट बॉल. एखादा नो बॉल वगैरे येईल का किंवा अशाच प्रकारचे आणखी तीन व्हाईट चेंडू येतील का? तसं जर घडलं तर मात्र नक्की करू शकतोय. आता मात्र आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड पाहतोय की कॉमेंट्री बॉक्समध्ये मोटरमॅन बनलेले ते अजय गरत. जर तर काय एखादा अतिरिक्त चेंडू अजून टाकेल आदित्य टीमचा कॅप्टन. ओ अप्रतिम चेंडू होता यावेळेस मात्र पाहतोय की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय आपण. 12 तारीखला मित्रांनो भिवंडीतला अजून एक चांगला कलाकार पाहतोय आपण अजयग्रत. निश्चित आमच्यासोबत कमलाकर दादा जोडले गेलेले आहेत. त्यांचं आपण नाटक पाहायला विसरू नका. 12 तारीखला आचार्यात्रे हॉल कल्याण सुभाष मैदानच्या जवळ तिकीट कोणाला हवं असेल तर आपण संपर्क साधू शकता. आणि नाटकचं नाव आहे जमिनीचा पैसा. आणि फायनल मारल्या टीमला मात्र त्यांनी बक्षीस केलेलं आहे की तुम्हाला 12 तिकीट फ्रीमध्ये दिल्या जाईल. शेवटचा बॉल आणि इट्स अ डॉट बॉल. आणि याचबरोबर हा सामना जिंकलाय स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंभवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम टेंभवली अँड हार्ड लक टफ लक. तर सामना नो डाऊट पाहतोय आपण एकदा परत. प्रतीक पाटील 49 धावा आणि कॉमेंट्री पॅनल आणि अंपायर पॅनलला सुद्धा दादांनी तिकीट दिलेलं आहे. स्वर्गीय काठोड जाधव स्मृती चषक 2023 च्या अंतिम तीन मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपण या ठिकाणी बघतोय. स्वर्गीय मधुकर दादा स्मृती टेंभवली पहिला संघ आपण पाहिला होता. वीर तानाजी दापोडे. आता पुढची मॅच देखील अंतिम तीन मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष असेल. बिग बॅटल थोड्याच वेळात मॅच सुरू होते. ज्या सामन्याची क्रिकेट रसिक आतुरतेने वाट देखील बघत आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष रिहान एंटरप्राइजेस गोरसई बी. मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे आपण वळतोय आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू एकच नाव टार्झन ऑफ टेंभवली शोमॅन ऑफ टेंभवली प्रतीक पाटील. 49 धावांची धुवाधार खेळी. आदरणीय प्रदीप पाटील साहेब अर्थात पप्पू शेट आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माजी अध्यक्ष 40+ क्रिकेट संघटना
रानालगावची समाजसेवक आणि उद्योगपती त्यांचं पुनः हार्दिक स्वागत आणि त्यांच्याच शुभास्ते आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी माननीय श्री नीलम नाईक साहेब यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन. विघ्नेशला आता मात्र हा पुरस्कार डेडिकेट करतायत प्रतीक पाटील. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या युवा खेळाडूंना डेडिकेट